अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गुरूंच्या आदेशाला शिरसवाद्य मानत गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा देणाऱ्या एकलव्यांची जयंती बोदवर शहरातील आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या प्रसंगी एकलव्यांची प्रतिमा असलेल्या रथाची सवाद्य शोभायात्रा बोदवड शहरामधून काढण्यात आली। जयंती सोहळ्यामध्ये शहरातील सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते। पाहूया बोदवड शहरामध्ये पार पडलेला हा एकलव्य जयंतीचा सोहळा। बोदवड शहरामध्ये एकलव्य जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी केली जात आहे आणि याची माहिती आपल्याला जिल्हा अध्यक्ष हे देतील। जय आदिवासी, जय मूल निवासी। मी सुनील कराम गायकवाड, राहणार जळगाव। आज या बोदवड तालुक्यामध्ये शहरामध्ये महादंडनायक भगवान वीर एकलव्याचं स्मृतिदिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि प्रबोधनाचं देखील त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं की नेमकी भगवान एकलव्याचा इतिहास काय आहे तो समाजासमोर आणि प्रस्थापित व्यवस्थेसमोर यायला पाहिजे। कारण तथाकथित इतिहासकारांनी आदिवासींचा जो इतिहास आहे तो विकृत पद्धतीची मांडणी केलेली आहे आणि त्याचे दुर्गामी परिणाम म्हणजे आजच्या आमच्या पिढीला ते भोगावे लागत आहे। महान धरुणधारी एकलव्याने जे धनुर्विद्या शिकली त्याच्या माध्यमातून त्याने अहिंसाचा संदेश या जगाला दिला, पण त्याचा इतिहास या महाभारताच्या पाण्यामध्ये त्याचा दडला गेला आणि तो इतिहास जगासमोर यावा म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी एकता परिषद प्रबोधनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला जागृत करण्याचा कार्यक्रम चालू आहे। आजची जी व्यवस्था जर बघितली, आदिवासी समाज हा शोषित आहे, वंचित आहे, यांच्या जमिनी हिसकावून घेतल्यात, यांना त्या त्या गावामध्ये राहायला देखील आज घर नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये आदिवासी समाजावर आलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये बदल व्हावा, सरकारला त्याचं जाग यावा यासाठी प्रबोधन कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी घेतला येतो, घेण्यात येतो आणि त्याच्यासाठी विनर तालुक्यामध्ये आदिवासी एकता परिषदेने तालुका कमिटी गठीत करून ग्राम समितीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये आदिवासी समाज हा शिक्षित होऊन मुख्य प्रवाहामध्ये येईल आणि त्याला देखील समाजामध्ये सन्मानाने आणि मानाने जगता येईल अशी व्यवस्था आदिवासी समाजाला अपेक्षित आहे आणि ती व्यवस्था कायम करण्यासाठी आदिवासी समाज आज महापुरुषांच्या जयंत्या साजरी करीत आहोत। ते एकलव्य भगवान असेल, कंठ्याभिल असेल, बिरसा मुंडा असेल, महानायक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, फुले असतील, या महापुरुषांच्या जयंत्या स्थापित करून जनतेमध्ये एक चांगलं वातावरण तयार करण्याचा एकोपाचा एकतेचा संदेश देण्यासाठी वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम घेत आहेत आणि याच्या या जयंतीच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी एवढा संदेश देऊ इच्छितो की दलित आदिवासी ओबीसी जो बहुजन समाज आहे त्याने एकत्र यावं आणि आपल्या समस्यांसंदर्भामध्ये सरकाराला जाग येईल या पद्धतीने आंदोलन करावं। कारण आताची परिस्थिती जर पाहिली तर देशामध्ये सांप्रदायिक वाद हा वाढलेला आहे, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना टार्गेट करून मारलं जात आहे, त्याच्यामध्ये फुटफाळ आणि राज्य करा ही कन्सेप्ट वापरून देशामध्ये एकता मोडण्याचा कार्यक्रम चालू आहे, पण आम्ही एक आहोत आणि एक राहू हा संदेश आम्ही या महादंडनायक भगवान एकलव्याच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना देऊ इच्छितो। आपकी जय, जिंदाबाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।